या सरकारने नोकर भरती पारदर्शीपणे करून नोकर भरतीचा रेकॉर्ड तयार केला. परीक्षा घेत असताना या सरकारमध्ये पेपर फुटीची एकही घटना नाही. पेपरच्या बातम्यांवर जाऊ नका वंजारी साहेब. मी अधिकृत सांगतो आणि नसेल तर माझ्यावर हक्कभंग आण. परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या विरोधात एक कायदा आपण तयार करतो आहोत आणि याच अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्याचा आपला मानस आहे. तिच्या संदर्भात देखील विषय मांडण्यात आला. खरं म्हणजे मला या सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचं आहे की या सरकारने नोकर भरती पारदर्शीपणे करून नोकर भरतीचा रेकॉर्ड तयार केला. रेकॉर्ड आपण 75,000 पदं भरायची घोषणा केली होती. नवीन सरकार आल्यानंतर 75,000 पदं भरायची आपण घोषणा केली होती. 57,452 लोकांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत. 19,853 लोक यांची सगळी परीक्षा झाली, सगळं झालं, जवळपास कागदपत्राची पडताळणी पुरी झाली. पुढच्या एक महिन्यात नियुक्ती आदेश त्यांच्या हातामध्ये जाणार आहे. या दोनची जर आपण टोटल केली तर ही 77,305 लोकांना नोकरी देण्यात आलेली आहे. हा रेकॉर्ड आहे. कुठल्याही सरकारचा काळ आपण शोधून काढा आणि ऐका आणि आता ज्याची कारवाई सुरू आहे, जी पुढच्या 3 महिन्यात आपण संपवू, अशी पदं आहेत 31,201. म्हणजे 2 वर्षाच्या काळात 1,00,000 लोकांना नोकरी देण्याचा विक्रम, सरकारी नोकरी देण्याचा विक्रम या सरकारने केलाय. आणि हे सगळं करत असताना आपण जर बघितलं, काही नरेटिव्ह देखील तयार होतात. म्हणून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की साधारणपणे आपण किती लोकांची परीक्षा घेतली माहिती आहे? आपण परीक्षा घेतली जवळपास 70,00,000 विद्यार्थ्यांची, म्हणजे 69,15,471, 59,15,471. यातल्या काही लोकांनी 4-4 दिले असतील, 5-5 दिले असतील, पण एवढ्या परीक्षा आपण घेतल्या आणि ही पदं आपण त्या ठिकाणी भरली. आणि या परीक्षा घेत असताना या सरकारमध्ये पेपर फुटीची एकही घटना नाही, एकही नाही, एकही पेपर. जुन्या सरकारच्या काळातल्या सगळ्या घटना मी घेऊन आलो आहे पेपर फुटीच्या. एक नाही आहे. ऐका, पूर्ण ऐकून घ्या, मी सांगतो. हा ठीक आहे, ते ऐकत जा, जरा ऐकत जा. अरे ऐका ना, जलसंधारण ऐकून घ्या. एक जलसंधारणाच्या भरतीमध्ये एक विद्यार्थी सापडला ज्या विद्यार्थ्याच्या ऍडमिट कार्डवर त्या ठिकाणी काही नंबर टाकले होते आणि त्यामुळे ती परीक्षा आपण रद्द केली, पेपर फुटला असं समजून. पण ज्यावेळी त्याचं डिटेल्ड अनालिसिस केलं त्यावेळी जर पेपर फुटला असता तर त्याचे 100 पैकी 100 बरोबर असायला पाहिजे होते. त्याचे 48 बरोबर निघाले आणि 52 चुकीचे निघाले. तरी देखील ती परीक्षा आपण रद्द केली, त्याच्यावर आपण FIR केला. याच्या व्यतिरिक्त पेपर फुटीचा एकही FIR नाही. FIR कशाचे झाले आहेत? FIR झाले नाहीत असं मी म्हणत नाही. तुम्ही पेपरच्या बातम्यांवर जाऊ नका वंजारी साहेब. मी अधिकृत सांगतो आणि नसेल तर माझ्यावर हक्कभंग आण, अडचण नाही आहे. हा मी हक्कभंग आण. मी आपल्याला सांगतो, या व्यतिरिक्त 47 घटना घडल्या आहेत. पण त्या कशा घडल्या आहेत? बोगस उमेदवार बसवला, कॉपी करताना पकडलं, इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर केला. म्हणजे याच्यामध्ये सरकारी यंत्रणा फेल नाही झाली, काही लोकांनी हा प्रयत्न 47 FIR केल्यात. आम्ही मागच्या काळात तर
जवळपास असे 68 FIR आहेत तुमच्या 2 वर्षाच्या काळात, पण याही काळात 47 FIR आहेत, पण हे पेपर फुटीचे नाही आहेत. FIR कसे आहेत? एखाद्या विद्यार्थ्यांनी चिटिंगचा प्रयत्न केलाय, 2 विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेऊन आले आहेत, त्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधनं त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केलाय. 2 गोष्टीतला फरक समजून घ्या. पेपर फुटले तर इट इज अ सिस्टमिक फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट किंवा मशिनरी, असं नाही झालेलं, असं फक्त एक जलसंधारणाच्या याच्यात शंका आली म्हणून रद्द केलं, पण आताही त्याचा अंतिम रिपोर्ट आलाय. आपल्याला पाहिजे असेल तर या सभागृहात ठेवतो, त्या अंतिम रिपोर्टमध्ये आलेला आहे. पूर्ण परीक्षा दिल्यानंतर पेपर फुटला असता तर त्याचे 100 पैकी 48च कसे बरोबर आहे, म्हणजे 50% देखील बरोबर नाही आहेत त्याचे. आणि म्हणून मला असं वाटतं या सरकारने पारदर्शी प्रामाणिकतेतून 70 लाख तरुणांच्या परीक्षा घेतल्या आणि त्यातनं 1,08,000 तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या आपण देतो. नरेटिव्ह काय तयार करण्यात येतोय, रोज पेपर फुटतात, नाही हे चुकीचं आहे. आणि ह्या कारवाया ज्या केलेल्या आहेत ज्या इंडिव्हिज्युअल्सनी, आता आपण तुम्हाला तर विद्यापीठाचा अनुभव आहे, दरवर्षी विद्यापीठामध्ये गैरप्रकार करताना आपण लोक पकडतोच, याचा अर्थ विद्यापीठाची चूक नसते ती, ते लोक गैरप्रकार करायचा प्रयत्न करतात, कोणाला चिटिंग करताना पकडतो, कोणाला अजून काही करताना पकडतो, आपण पकडत असतो. तशाच प्रकारे या ज्या काही आणि ती जी पण जलसंधारणाची पण जी आहे त्याच्यामध्ये आपण निर्णय घेतला त्यानंतर की संख्या मोठी असल्यामुळे टीसीएसने काय केलं होतं की स्वतःच्या सेंटरसहित काही सेंटर्स घेतले होते, त्यातल्या एका सेंटरवर हे लक्षात आलं आणि म्हणून हाही निर्णय घेण्यात आला की फक्त टीसीएसच्या अधिकृत सेंटरवरच ही परीक्षा होईल, बाहेर ती कोणालाही देण्यात येणार नाही. त्यामुळे ते करेक्टिव्ह आपण घेतलेलं आहे. पण हे सगळं जरी खरं असलं तरीही आपल्याला कल्पना आहे इतके विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करतात, प्रयत्न करतात, आणि एखाद्या परीक्षेत काही गैरप्रकार झाला असं लक्षात आलं तर त्यांच्या मनामध्ये एक शंका पण निर्माण होते आणि एक अशा प्रकारची भावना निर्माण होते की असं तर नाही ना की आम्ही इतकी मेहनत करतो आणि कोणीतरी तंत्राचा वापर करून, कोणीतरी व्यवस्थेचा वापर करून त्या ठिकाणी पास होऊन आमची नोकरी घेतो आहे का. आणि म्हणून राज्य सरकारने हा देखील निर्णय घेतला आहे की परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या विरोधात एक कायदा आपण तयार करतो आहोत आणि याच अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्याचा आपला मानस आहे, जेणेकरून या ठिकाणी आपल्याला पारदर्शी पद्धतीनं